आता गोष्ट एका ढाब्याची, महाराष्ट्रात एक असा ढाबा आहे की ज्याच्या जिथलं मिळणाऱ्या जेवणाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानच्या हातात. वर्षातून किमान एकदा तरी खुद्द शिवराज सिंग चौहान या ढाब्यावरती जेवायला येतात आणि मराठी खाद्यपदार्थांवर यथेच ताव मारतात. हा ढाबा आहे तरी कुठे पाहूयात. शिर्डी सिन्नर रोडवर असलेला हा तुलसी ढाबा. सिन्नर तहसील कार्यालयापासून पुढे शिर्डीच्या दिशेने जाताना 7-8 किलोमीटर अंतर कापल्यावर उजव्या हाताला हा ढाबा लागतो. सिन्नरमध्ये कुणाला जेवणासाठी चांगला ढाबा विचारला तर त्याच्या तोंडून तुलसी ढाब्याचं नाव येतं. मूळचे शेतकरी असलेले सुदाम गुरुळे यांनी 17 वर्षांपूर्वी हा ढाबा सुरू केला. शिर्डीला पायी चालत येणाऱ्या भाविकांना फार पूर्वी ते साईंची सेवा म्हणून कधी मोफत तर कधी कमी दरात चहा नाश्त्याची सोय उपलब्ध करून देत असत. तेव्हा एक छोटस खोपट होतं, पण त्याचं नंतर ढाब्यात रूपांतर झालं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हेही साई भक्त. 5 वर्षांपूर्वी 31 डिसेंबरला ते या रस्त्यानं शिर्डीला जात असताना तुलसी ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबले आणि या ढाब्याचे चाहतेच बनले. त्यानंतर प्रत्येक वर्षी याच दिवशी ते शिर्डीला आल्यानंतर या ढाब्यावर आवर्जून येतात. या ढाब्यावरची कांदा भजी, कोथिंबीरीचं थालीपीठ, वांग्याचं भरीत, चणा उडीद डाळ हे पदार्थ चौहान यांना विशेष आवडतात. ते एकदम खुश झाले त्याच्यावर. कांदा भजी, कोथिंबीर थालीपीठ, वांगा भरीत, चण्याची उडदाची डाळ आणि सर्व लोक येणार आहे ते पहिले कांदा भजी आणि थालीपीठ तुलसीचं खाणार म्हणजे खाणार. शिवराज सिंग चौहान साहेबांना आणखी काय आवडतं तुमच्याकडचं? आता त्यांना 2-4 प्रकारच्या भाज्या, आलू पराठा, कोथिंबीर थालीपीठ याचे 2-4 आयटम त्यांना दिले होते. दरवर्षी 31 डिसेंबरला ते येतात. यंदाही आलेले? यंदा आलेले. हा हा पण काय जशी या ढाब्याच्या खाद्यपदार्थांना चव आहे तसा त्यात प्रामाणिकपणाचाही गंध आहे. आपलं कस्टमर आहे, त्यांचं पाकिट विसरलं होतं टॉयलेटमध्ये, त्याचे 20,000 रुपये होते आणि ते इथून याच्यापर्यंत गेले कसाऱ्यापर्यंत. त्याच्यानंतर मला नंबर सापडला की याच्यात काही पैसे आहे आणि तुमचे काही कागदपत्र आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊन जा कृपया करून. रोहित शर्माचा पीए होता त्याच नेमकं पडून गेलेलं होतं. मग तो वापिस आले तिथून, परत संध्याकाळी इथं आले आणि जेवण केलं इथं, पाकिट दिलं मम्मीला. त्यांनी 20,000 रुपये द्यायला लागले होते. मी म्हणलं पैसे नाही तर प्रेमच भाव. असं ढाब्याच्या मागच्या बाजूला गुरुळेंची शेती आणि भाजीपाल्याचा मळा आहे. तिथलीच भाजी, गहू इथे स्वयंपाकासाठी वापरला जातो. ढाब्यावर वापरण्यात येणारे मसालेही घरीच कुठले जातात. तुलसी ढाब्यावर मेनू कार्ड नाही, पण जवळपास 75 मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. आता बरेच राजकारणी आणि सेलिब्रिटी हा ढाबा शोधत येतात. वर्षाकाठी 40,000 खवय्यांचे पाय या ढाब्याकडे वळू लागलेत. पण मूळचे शेतकरी असल्यानं गुरुळे कुटुंब आपली शेती सांभाळूनच हा ढाबा चालवतायत हे विशेष. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदडेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.